आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, कोर्टानं 8 दिवसांची कोठडी न देता 4 दिवसांची कोठडी दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे नेमकं कोर्टाने? कोर्टानं आरोपी सहकार्य करत आहे असं दिसतंय असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ईडीचा दावा थोडा खोडला गेलेला आहे. नक्कीच आपल्याला माहिती असेल की आज जो पूर्ण युक्तिवाद जो सुरू झाला त्यामध्ये संजय राऊत यांच्याकडनं देखील युक्तिवाद केला आणि ईडीकडनं देखील युक्तिवाद केला. यामध्ये आरोपीने चौकशीत सहकार्य केल्याचे आढळले असंपणे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या यांना 8 दिवसाची जी कोठडी मागितली होती ती आता नाकारलेली आणि ती 4 ऑगस्टपर्यंत कोठडी दिलेली आहे. मात्र 4 दिवस जे आहे 4 ऑगस्टपर्यंत जे आहे ते संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीतच राहावं लागणार आहे. संजय राऊत यांच्याकडनं या पुढच्या 4 दिवसामध्ये या पत्राचाळ प्रकरण असेल किंवा आत्ता जे 11.5 लाख रुपये जे आहेत ते त्यांच्या घरातून पकडलेले आहेत हस्तगत केलेले आहेत त्याबद्दल देखील ज्यांना प्रश्न उत्तरं जी आहेत ती विचारले जातील. 4 दिवसानंतर पुन्हा जेव्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा त्यांना देखील पुन्हा एकदा रिमांड मागणार का वाढवणार का हे देखील बघावं लागेल. मात्र आत्ता या पुढच्या 4 ऑगस्टपर्यंत जे आहेत संजय राऊत यांच्याकडनं जे ईडी जे आहे जे चौकशी आहे ते करणार आहे. पत्राचाळ असेल, प्रवीण राऊत असेल, प्रवीण राऊत यांचे संजय राऊत यांच्याशी काय संबंध होते, त्यांनी केलेले व्यवहार जे आहेत त्याबद्दलची माहिती जी आहे ती या 4 ऑगस्टपर्यंत जमा केली जाईल. संजय राऊत यांनी एक अर्ज केलेला आहे की त्यांना ईडी कोठडीमध्ये त्यांना घरचं जेवण आणि त्यांना औषधं देण्यात यावी. मात्र त्याचा जो निकाल आहे तो काही वेळातच आपल्या हातात येईल. मात्र अशा प्रकारची मागणी जी आहे ती संजय राऊत यांनी केलेली आहे. संजय राऊत यांच्यातर्फे जो वकील जे होते अशोक मुनगिरकर त्यांनी जे आहे वारंवार जे आहे ईडीला सांगण्याचा कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला की संजय राऊत जे आहेत ते ईडीला जे आहे सहकार्य करत आहेत आणि त्यांचाच कुठेतरी काहीसा भाग जो आहे तो ईडीने जो आरोप लावला होता तो नाकारलेला आहे आणि न्यायालयाने त्यांना आता फक्त 4 दिवसाची जी आहे पोलीस कोठडी दिली ईडी कोठडी दिलेली आहे. ईडी कोठडी देत असताना न्यायालयाने हा प्रकार जो आहे तो गंभीर आहे, हे प्रकरण गंभीर आहे हे देखील मत जे आहे ते नोंदवलेलं आहे. नक्की प्रशांत, त्याचबरोबर कोर्टात संजय राऊत यांच्या वकिलांनी मागणी केली होती ते म्हणजे संजय राऊत यांना घरचं अन्न मिळावं, त्या संदर्भात काही कोर्टानं सांगितलेलं आहे? जो अर्ज आहे तो न्यायालयाच्या समोर ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये संजय राऊत यांना घरचं जेवण मिळण्यात यावं, त्याचप्रमाणे संजय राऊत यांना हृदयविकार असल्यामुळे त्यांची एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि त्याबद्दलचे जे पेपर्स आहेत ते देखील जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांना औषध उपचार जो आहे ते देखील देण्यात यावा. आता त्या अर्जाचा विचार जो आहे तो न्यायालयामध्ये सुरू आहे. मात्र जो औषधांचा जो असतं ते औषध जे आहे ते न्यायालय अलाव करतं. मात्र ते आता पाहणं गरजेचं लागेल की न्यायालय कशा प्रकारे त्यांना घरचं जेवण देण्याची मंजुरी देतं का, त्यांना औषधं देण्याची मंजुरी देतं का, हे आता काही क्षणातच कळणार आहे. मात्र त्यांनी जो अर्ज जो आहे तो न्यायालयासमोर केलेला आहे आणि ती मागणी जी आहे तिने संजय राऊत यांच्या वकिलांमार्फत केलेली आहे. संजय राऊत यांची एंजिओप्लास्टी देखील झालेली होती मागे लीलावती हॉस्पिटलमध्ये आणि तेव्हा त्याच्यानंतर ते आजारी होते. असं सर्व जे प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आज जर न्यायालयामध्ये जे प्रकरण सांगत असताना संजय राऊत हे सहकार्य करत आहेत हे देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता 8 दिवसाची कोठडी न देता 4 दिवसाची ईडी कोठडी जी आहे ती संजय राऊत यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील 4 ऑगस्टपर्यंत जे आहे संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असतील. नक्की ईडीच्या कोठडीत असतील आणि या कोठडीमध्ये त्यांना घरचं अन्न तसंच औषध देण्याची मागणी सुद्धा न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलेली आहे. संजय राऊत यांच्या कोठडीला विरोध करतानाच मेडिकल ग्राउंडवर हा विरोध करण्यात आला होता संजय राऊत यांच्या वकिलांकडून आणि त्याचप्रमाणे जर कोठडी सुनावण्यात येणार असेल तर त्यांना घरचं जेवण तसंच औषध पुरवलं जावं अशी मागणीही करण्यात आली होती आणि ती मागणी न्यायालयानं मंजूर केलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, संजय राऊत यांच्या या रिमांडवर सुनावणी दुपारनंतर सुरू झाली होती सेकंड हाफमध्ये आणि त्यानंतर ईडीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला, त्यावर संजय राऊतांच्या वकिलांनी सुद्धा प्रतियुक्तिवाद केला आणि त्यामध्ये संजय राऊतांच्या रिमांडला विरोध केला होता मेडिकल ग्राउंडवर. त्यानंतर
कोर्टाने आपला निकाल सुनावताना आरोपी सहकार्य करत नाही असं दिसून येत नाही, सहकार्य करत असल्याचं आढळलेलं आहे। तसंच प्रथम दृश्या गंभीरता लक्षात घेता आरोपीची कोठडीत चौकशीची गरजही व्यक्त केली, पण ईडीने जी 8 दिवसांची कोठडी मागितली होती ती न देता 4 दिवसांचीच म्हणजे 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे। त्यामुळे रावताना आता पुढचे 4 दिवस हे ईडीच्या कोठडीत घालवावे लागणार आहेत। त्याचप्रमाणे कोर्टाने आणखी एक दिलासा संजय राऊत यांना दिलेला आहे, ते म्हणजे घरचं अन्न आणि औषध पुरवण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी जी केली होती ती देखील न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलेली आहे। आरोप गंभीर असल्याचं देखील मत न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे, पण 8 दिवसांच्या कोठडीची गरज नाही असंही कोर्टाने सांगितलं आणि ईडीने जी 8 दिवसांच्या ईडीची कोठडीची मागणी केली होती ती फेटाळली, पण 4 दिवसांची कोठडी सुनावली। 4 ऑगस्टपर्यंत आता संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असणार आहेत। आरोपीनं चौकशीत सहकार्य केलंय याकडे कोर्टानंही लक्ष वेधलेलं आहे। याचवरून संजय राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात मुद्दा मांडला होता। संजय राऊत हे एक राजकीय नेते आहेत आणि त्याचप्रमाणे संसदेत अधिवेशनात दरम्यान उपस्थित असल्यानं ते चौकशीला हजर राहू शकले नाही याकडे संजय राऊत यांच्या वकिलांनी लक्ष वेधलं होतं। आणि त्यानंतर आता कोर्टाने सुद्धा आरोपीनं सहकार्य केलेलं आहे असं मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर आरोप मात्र गंभीर आहेत आणि त्यामुळे चौकशीची गरजही व्यक्त केली आणि त्यामुळे 4 दिवसांची ईडीची कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली आहे। रावताना आता 4 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत मुक्काम ठेवावा लागणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे